हाय हॅलो नमस्कार, मी चिन्मय उगीरकर तुम्हा सगळ्यांसाठी मी घेऊन आलो आहे जित की कहानी। प्रस्तुत करते माय एफएम आणि विश्व कल्याण मल्टीस्टेट क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड औरंगाबाद, पॉवर्ड बाय चितळे उद्योग समूह आणि मीडिया पार्टनर C24 तास। आता आपण भेटणार आहोत डॉक्टर महेश खुस्ते आणि मंजिरी खुस्ते यांना, ज्यांची कोटा अकॅडमी ही कराड बेस्ड असून सर्व प्रकारच्या इंजिनिअरिंग मेडिकल एंट्रन्स साठी कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन साठी ती खूप प्रसिद्ध आहे आणि त्यांना खूप भरभरून प्रतिसाद पण मिळालेला आहे विद्यार्थ्यांचा। मला एकूण एक मुलगी आहे आणि ती स्कूल लेवलला असताना मला तिला चांगल्या प्रकारचं एज्युकेशन द्यायचं होतं की ज्यावेळी ती IIT सारख्या नामांकित संस्थांमध्ये जाऊन शिक्षण घेऊ शकेल। बरोबर। तर त्या अनुषंगाने आम्ही सर्च करत होतो। माझा जो क्लासमेट होता तो ही इज बेसिकली फ्रॉम कोटा राजस्थान। अच्छा। आणि मग त्याला मी विचारलं की अशी काय बाळा तिथे असतील करता येईल का, कोटा फेमस आहे या इंजिनिअरिंग मेडिकल एंट्रन्स एक्झामच्या। तर ती त्यावेळेस लहान होती, 6वी 7वी मध्ये होती, म्हणलं इतक्या लवकर नाही मुलं तिथे 11वी 12वीला वगैरे येतात। सो मग त्याने मला जर सजेस्ट केला की ही जर अवस्था कराडमध्ये सारख्या ठिकाणी असेल तर अनेक मुलांना किंवा भारतातनं अनेक मुलं कोटासारख्या ठिकाणी 11वी 12वीला आपला भविष्य घडवण्यासाठी जात असतात। तर त्यांनी मला सूचना केली आणि एक सजेशन केलं की आपण कराडमध्ये चालू करशील का, मी तुला त्यासाठी लागणारा संपूर्ण सपोर्ट प्रोव्हाइड करतो। ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी ती सुविधा उपलब्ध नाहीये, हा विचार मी आणि माझ्या मिसेस सोमंजिरी ह्यांनी आम्ही डिस्कस केलं, म्हणजे आपण इथंच करूया आणि इथल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त कशी सुविधा मिळेल हा प्रयत्न करूया। डिस्क तर होतील, कारण सुरुवातीला कराड हे म्हणजे सिटीही नाही आणि खेडेही नाही, म्हणजे असे टाउन प्लेस आहे ती, की तिथल्या लोकांना IIT हेच सुरुवातीला काही माहीत नव्हतं। लोकांना जेव्हा आम्ही काउन्सिलिंग करायचो तर ते स्वतः विचारायचे म्हणजे काय IIT म्हणजे काय, म्हणजे IIT च्या ऐवजी IT ITI वगैरे असं काहीतरी वेगळंच बोललं जायचं। एका विद्यार्थ्याचं काउन्सिलिंग करायचं म्हटलं तरी आम्हाला 2-2 तास दोघांना जायचे, जेव्हा सॅलरीची वेळ यायची त्यावेळेला तर पगार कसा करायचा, तर त्या ऑन दी स्पॉट त्यावेळेला मी स्वतःचे दागिने सगळे आणि ते दागिने म्हणून टीचरांच्या सॅलरी केली, पण कुठल्याही टीचरांची सॅलरी आम्ही अशी महिन्याला थांबवली नव्हती। अनेक विद्यार्थी माझे आयसर सारख्या इन्स्टिट्यूट मधून आज पास आउट होऊन शास्त्रज्ञ म्हणून देशासाठी काम करतात। आम्ही कोटा अकॅडमीच्या सुरुवातीपासून क्वालिटी आणि क्वांटिटी कंट्रोल मध्ये ठेवली, म्हणजे मी खूप काही मुलांना असे ऍडमिशन देत नाही की लिमिटेड मुलं असं, आणि मी कुठलाही एंट्रन्स एक्झाम घेत नाही। 16 वर्ष आम्ही या क्षेत्रात काम करत आहोत। मी 2 वर्षापूर्वीच विद्यार्थ्यांना मला काय करायचं वेगवेगळ्या डिफरंट कॉलेजमध्ये शिकत होते, तर त्यात त्यांच्या टायमिंगची अडचण यायची, तर मी 2 वर्षापूर्वी शासनाकडनं कोटा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स ही संस्था स्थापन केली। माझं स्वतःच कॉलेज पण आहे, तो एक प्लस पॉईंट झालाय। ऑनलाईन ठीक आहे पॅरेलल, पण ऑफलाईन शिक्षणाला पर्याय नाही। ऑनलाईन पद्धतीमुळे 2-3 घटनाही घडल्या अशा ना, जशा की जे रुरल किंवा अगदी हिली स्टेशनच्या एरियातली जी मुलं असतात त्यांच्याकडे मोबाईल नसतात, अँड्रॉइड मोबाईल नसतात, मग अशा मुलांनी काय करायचं की ऑनलाईन लेक्चर तर चालू असतात, मुलांच्याकडे मोबाईल नसतात, तर त्यावेळेला 1-2 घटना आमच्या कराड सारख्या सिटीच्या आजूबाजूच्या गावामध्ये 1-2 घडल्या, त्या आमच्यापर्यंत आल्या। आमच्यापर्यंत आल्यानंतर आम्ही दोघांनी मिळून जवळजवळ 8-10 मोबाईल नवीन अँड्रॉइड आम्ही असे नेऊन जिल्हा परिषद। चितळे चटकदार बाकरवळीचा चटकदार एक प्रश्न आहे की आतापर्यंतच्या प्रवासाकडे बघताना तुम्हाला काय वाटतं आहे? शास्त्रज्ञांची गरज आहे, तिथं अनेक अशा स्पेशल इन्स्टिट्यूट आहेत की ज्या रिसर्च ओरिएंटेड शिकवतात, तिथं विद्यार्थ्यांनी जावं, ऍस्ट्रोफिजिक्स सारख्या क्षेत्रामध्ये जावं। कंप्लीट त्यांना ट्रेंड बदलत चाललाय, आता कम्प्युटर सायन्स म्हणल्यानंतर नुसतं कम्प्युटर सायन्स, आता AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, मग सगळ्यात ट्रिमेंडस चेंज होणार। बरोबर। तर त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी आपलं नाव आणि आमच्या कोटा अकॅडमी कोटा ज्युनियर कॉलेजचं नाव विद्यार्थ्यांनी जगभरात पोहोचवा अशी आमची इच्छा आहे। हे चितळे उद्योग समूहाच्या वतीने आणि आमच्या वतीने तुम्हाला हे उपस्थित धन्यवाद।